लग्नाचे दागिने म्हणजे श्रीमंत पेशवाई दागिने, नाशिकचे सुप्रसिद्ध सराफ मयूर अलंकार सराफ। ताज्या बातम्यांसाठी नाशिक न्यूजच्या यूट्यूब चॅनलला सबस्क्राइब करा आणि बेल आयकॉनला प्रेस करा। नाशिक शहरात गेल्या आठवडाभरापासून सुरू असलेल्या संततधार पावसामुळे धोकादायक वाड्यांचे काही भाग कोसळण्यास सुरुवात झाली आहे। शुक्रवारी रात्री 10:30 सुमारास जुने नाशिक भागात एका वाड्याची भिंत कोसळून दोघे जण जखमी झाले आहेत। चौक मंडईजवळ असलेल्या बुरुड गल्लीत हा प्रकार घडलाय। रात्री 10:30 सुमारास येथील एका वाड्याची भिंत अचानक कोसळली, त्यामुळे रस्त्यावर जाणारे पादचारी युनिस इब्राहिम शेख आणि कादिर युनिस शेख यांच्या अंगावर भिंत कोसळल्याने ते जखमी झाले आहे। तेथे जवळ राहणाऱ्या नागरिकांनी धावपळ करून त्यांना रुग्णालयात दाखल केलं। या घटनेची माहिती मिळताच अग्निशमन दलाचे जवान घटनास्थळी दाखल झाले आणि त्यांनी मदत कार्याला प्रारंभ केला। या प्रकारात केवळ 2 जण किरकोळ जखमी झाल्याची माहिती अग्निशमन दलातर्फे देण्यात आलेली आहे। या व्यतिरिक्त वाड्यात राहणाऱ्या कुटुंबियांना कोणतीही इजा झाली नसल्यानं अग्निशमन दलाच्या नियंत्रण कक्षानं सांगितलं आहे। संजय परमार, नाशिक न्यूज, नाशिक।